नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गौराई स्पेशल पाकातले रवा लाडू कसे बनवायचे ते मी आज दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। बऱ्याच वेळा काय होतं की कधी पाक घट्ट होतो किंवा कधी पातळ होतो, त्यामुळे लाडूचं मिश्रण आठरून येत नाही आणि पाक जर पुढे गेला तर लाडू घट्ट होतात। तर परफेक्ट लाडू कसे बनवायचे, परफेक्ट पाक कसा बनवायचा ते मी आज या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे। बऱ्याच वेळा साखरेचं प्रमाण कमी जास्त होतं किंवा पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं, त्यामुळे काय होतो आपला पाक फसला जातो आणि लाडू बरोबर होत नाहीत, व्यवस्थित आपल्याला जमत नाहीत। तर किती रव्यासाठी किती साखर घ्यायची आणि त्या साखरेचा पाक करण्यासाठी पाणी किती घालायचं हे परफेक्ट मेजरमेंट मी या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, तुमचे लाडू एकदम परफेक्ट होतील, अचूक होतील आणि एकदम चविष्ट, एकदम खमंग असे आपले लाडू तयार होतील। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुमचे लाडू एकदम मस्तच होतील। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पाकातील रव्याचे लाडू करण्यासाठी परफेक्ट प्रमाण घ्यावं लागतं। तर इथे मी तुम्हाला प्रथम वजनी प्रमाण सांगते। तर इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे। तर अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम रवा आहे आणि 400 ग्रॅम साखर आहे आणि 125 ग्रॅम तूप आहे। हे झालं वजनी प्रमाण। आता तुम्हाला मी वाटीचं प्रमाण सांगते। तर 4 वाट्या रवा आहे, त्यासाठी 3 वाट्या साखर घ्यायचे आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे। इथे बदामाचे काप घेतलेत आणि थोडेसे बेदाणे आणि 4 वेलदोडीची पूड घेतलेली आहे। तर तुम्हाला हे प्रमाण समजलंच असेल। जर तुम्हाला 1 किलोचे लाडू बनवायचे असतील तर त्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला सांगेन। 1 किलो जर रवा असेल तर 1 किलो एवढी साखर वापरायची आणि 250 ग्रॅम एवढं तूप वापरायचं आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की लाडू बनवा, तुमचे लाडू एकदम परफेक्टच होतील। तर प्रथम आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवले, तर यातलं अर्धं तूप आपल्याला आत्ता घालायचं आहे आणि अर्धं तूप आपण नंतर घालूयात। तर जेव्हा रवा भाजत येईल किंवा पूर्ण भाजेल त्यावेळेस यामध्ये हे अर्धं तूप घालायचं आहे। तर आता आपण यामध्ये हा रवा घालूयात। छान असा खरपूस होईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून याला लालसर असा रंग येईल। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आणि हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजला असेल तरच आपले लाडूसुद्धा खूप चविष्ट होतात आणि छान असे खमंग लागतात, खुसखुशीत होतात। तर ही खूप महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवा। कुठलाही रव्याचा पदार्थ करताना रवा छान भाजला पाहिजे, मग तो शिरा असो किंवा रव्याचे लाडू असोत। 15 ते 20 मिनिटे झाली, तुम्ही पाहू शकता छान असा लालसर याला रंग आलेला आहे, खरपूस छान असा भाजलेला आहे। तर आता आपण यामध्ये जे उरलेलं तूप आहे ते घालून घेऊयात। तूप भरपूर घातल्यामुळे रवा छान फुगतो आणि छान मऊसूत असे आपले लाडू तयार होतात। आता हे छान मिक्स करून घेऊयात। तूप पूर्ण यामध्ये मिक्स झालंय आणि आता आपला रवा छान भाजलेला आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि हा रवा आपण बाजूला ठेवूया। आता आपण पाक करून घेऊया। तर एका पातेल्यामध्ये मी साखर घातली। ज्या वाटीने मोजून आपण साखर घेतली त्याच वाटीने मोजून जेवढी साखर आहे त्याच्या निम्मे आपल्याला पाणी घालायचं आहे। आपली 3 वाट्या साखर आहे तर आपल्याला आता 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। आता याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे। इथे आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हा पाक 2 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून याला एक तारी पाक तयार होईल तोपर्यंत आपल्याला हा उकळत ठेवायचा आहे। 2 मिनिटे पाक उकळल्यानंतर अधूनमधून याला सारखं चेक करायचं आहे। 2-3 मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण पाक चेक करून पाहूयात। तर असा चमचा वरती धरायचा आणि याला तार होते का ते पाहायचं। ही एक पद्धत आहे, तुम्ही पाहू शकता या शेवटच्या थेंबाला चांगली तार होते, याचा अर्थ
पाक आपला तयार झालेला आहे। आणि तुम्हाला मी आणखीन एक पद्धत सांगते, एक प्लेट घ्यायची, त्याच्यावरती एक असा थेंब घालायचा, याला हलकीशी फुंकर द्यायची आणि बोटावरती हा पाक घेऊन चेक करून पाहायचा आहे। हे पहा, हलकीशी तार होते, चिकट चिकट पाक हाताला लागतोय, हे पहा। आता आपण गॅस बंद करूयात आणि हा पाक त्या रव्यामध्ये घालून घेऊया। रवा मी एका पसरट पाटीमध्ये काढून घेतलाय, आता आपण यामध्ये हा पाक घालून घेऊयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिश्रण सुरुवातीला पातळ वाटेल, पण नंतर जसजसं थंड होईल हा रवा हा पाक शोषून घेईल आणि घट्टसर असं मिश्रण आपलं तयार होईल। आता यामध्ये वेलदोड्याची पूड घालूयात, हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती आता झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यानंतर अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे आणि दर 10 मिनिटाला आपल्याला मात्र हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे झालेली आहेत, आता परत एकदा आपण हे मिश्रण हलवून घेऊयात। तुम्ही पाहू शकताय थोडंसं घट्ट झालं आहे आणि अशाच पद्धतीने आपण 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती असं अधूनमधून हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही। आता परत याच्यावरती झाकण ठेवूया आणि आता आपण पाहतोय 1/2 ते 1/4 तासानंतर। तुम्ही पाहू शकताय आपलं हे लाडूचं मिश्रण जे आहे एकदम छान असं मऊसूत झालेलं आहे आणि यातला जो पाक आहे तो सगळा पाक या रव्याने शोषून घेतलेला आहे, त्यामुळे रवा अगदी मऊसूत झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय मस्त। आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात, पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये बदामाचे काप आणि थोडेसे बेदाणे घालूयात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। वेलदोडे आपण अगोदरच घालून घेतलेले आहेत, मस्त वास येतोय, अगदी खमंग। यामध्ये काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्या हाताने व्यवस्थित अशा फोडून घ्या। आणखी थोडंसं गरम आहे पण खूप गरम नाही आहे, हे लाडू बांधण्यासारखं मिश्रण झालेलं आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। तुम्हाला जसे ज्या साईजचे बांधायचे आहेत किंवा तुमच्याकडे साचा असेल तर त्यातून बांधायचे असतील तरीसुद्धा तुम्ही बांधून घेऊ शकता। मस्त, एकदम मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू अगोदर बांधून घेऊयात। मऊ लुसलुशीत आणि एकदम चविष्ट पाकातले रवा लाडू आपले तयार झालेले आहेत, एकदम मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते, हे पहा, एकदम मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे आणि हे लाडू खूप दिवस टिकतात। जेव्हा पाक परफेक्ट होतो त्यावेळेस लाडू खूप दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा एकदम मस्त लाडू जमतील, तुमचे लाडूसुद्धा या पद्धतीने केल्यानंतर परफेक्ट होतील। या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, अगदी मऊ लुसलुशीत आणि चविष्ट पाकातले रवा लाडू एकदम मस्त झालेले आहेत। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहता येतील। धन्यवाद।